बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात अडकलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या लेटर बॉम्बमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित भाजपशी जुळवून घेण्याची विनंती केली. इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना कमकुवत करत असल्याचा खळबळजनक दावा देखील सरनाईक यांनी केलाय. प्रताप सरनाईकांच्या या लेटर बॉम्बवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रताप सरनाईक यांच्याप्रमाणेच अनेकांची इच्छा असू शकते, पण शिवसेनेचा हा अंतर्गत प्रश्न आहे असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे. असं आहे की भारतीय जनता पार्टी सोबळावरच लढते, प्रश्न त्यांचाच आहे. आता ते त्यांनी आपापसा ठरवायचा, कोणी कोणाला जोड्या मारायच्या आहेत, कोणी कोणाला हार घालायचे आहेत, कोणी कोणाच्या सोबत जायचं आहे, हा त्यांचा निर्णय त्यांना करायचा आहे. आम्हाला काही त्याच्या संदर्भात नाही आहे. आमची बांधिलकी ही जनतेची आहे आणि जनतेच्या बांधिलकीतनं भारतीय जनता पार्टी काम करत आहे. अशी अनेकांची इच्छा असू शकते, परंतु या संदर्भात आमचं स्पष्ट मत आहे. हा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा आहे, तो त्यांनी त्यांच्या प्रमुखांना लिहिला आहे. त्यांच्या प्रमुखांनी त्यांना काय सांगायचं आहे, भारतीय जनता पक्षाचं एक पक्क आहे, आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय, जनतेचे प्रश्न आम्ही समोर मांडतोय आणि आम्हाला विश्वास आहे की जनतेच्या मनामध्ये आता आम्ही ज्या प्रकारे आमची प्रतिमा तयार केली आहे, मागच्या वेळेस आम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी होतो पण आमचं बहुमत नव्हतं कारण आम्ही युतीत लढलो होतो, येत्या काळामध्ये आम्ही बहुमताने निवडून येऊ असा आम्हाला विश्वास. प्रताप सरनाईक यांच्या पत्रात नेमकं काय आहे तर दोन पानी पत्रात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामगिरीचं कौतुक केल्यानंतर पत्राच्या दुसऱ्या पानावर प्रताप सरनाईक यांनी असं म्हटलंय, सत्तेत एकत्र राहून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असतील, आपला पक्ष कमकुवत करत असतील, तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेलं बरं असं माझं वैयक्तिक मत आहे. प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या या पत्रामध्ये त्यांनी अत्यंत गंभीर असे मुद्दे देखील मांडलेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असं भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे असं देखील सरनाईक यांनी पत्रात म्हटलंय. काँग्रेसने एकीकडे एकला चलोरी अशी भूमिका घेतलीय तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेते कार्यकर्ते फोडून शिवसेनेलाच हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप देखील यावेळी सरनाईकांनी पत्रातून केलाय. त्यामुळे आता सरनाईकांप्रमाणे अनेकांची भाजपसोबत जुळवून घेण्याची इच्छा असू शकते असं फडणवीस यांनी म्हटलंय. यावरून महाराष्ट्रात भाजप शिवसेना युतीची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. या सगळ्या प्रकरणावर संजय राऊत यांनी असं म्हटलंय की भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विनाकारण त्रास देते असं या पत्रामध्ये स्पष्टपणे लिहिलंय. या संकटाशी कसा सामना करायचा त्यासाठी सरनाईक यांच्या पाठीशी संपूर्ण शिवसेना पक्ष आहे, त्यामुळे आगामी काळात काय घडतं ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर. पता है, इन सब लोगों में एक चीज कॉमन है, गेस करिए क्या? नहीं पता, चलिए एक हिंट देती हूँ, ये सब आपके परिवार से जुड़े हैं. अरे फिर भी नहीं पहचाना आपने इन्हें? चलिए कोई बात नहीं, वैसे भी ये लोग पर्दे के पीछे ही तो काम करते थे. इन सब की डेथ हो गई है कोविड से, ताकि आप और आपका परिवार सेफ रह सके. और यही तो है परिवार का मतलब, अपनों की रक्षा करना. जो हमारे लिए जान दे सकते हैं वो अपने सगे नहीं तो फिर कौन है? मुंबई पुलिस.